पाटील, तर टाळ्यांचा आवाज ठीक पाहतो की 25 मिनिटाची वेळ, 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडतो आजच्या दिवसातला. पहिला चेंडू ऑफड्रेप पाहतोय आपण. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीकडे ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. त्या दरम्यान प्रतीक पाटील पहिल्या चेंडूवर एका धावीने खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडतोय. पाचवे षटक जर आपण 2300 मिनिटांपूर्वी जर सुरू नाही केला तर आपल्याला पेनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक राहील शेवटच्या षटकामध्ये. चांगला फटका होता, आत्मविश्वास वाढवणारा बॅटच्या मधोमध घेतला होता प्रतीक पाटील यांनी. पुढचा चेंडू पुढे येऊन हा फटका पाहतो ऑन ड्रेपच्या स्वरूपात. वाईड इज लॉंग ऑन डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या क्षेत्रात येईपर्यंत मात्र संधी होती बॅटर रोहित पाटील यांच्या जवळ. एका धावीनी खातं उघडण्याची संधी होती तर एका धावीनी खातं उघडतोय रोहित पाटील. तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून विकेट अट्रिकला तब्बल 2000 रुपयाचं रोख रक्कम दिल्या जाईल. क्या बात आहे. आणि पहिल्या वेळेस असं वाटतं की कमिटीच्या माध्यमातून विकेट अट्रिकला 2000 आहे. यास पाहता ड्राईव्ह केलाय, छोट्या बॅटचा वापर केला होता ऑफ ड्राईव्ह. परत त्याच दिशेकडे चेंडू प्रतीक, परत त्याच फटक्याची पुनरावृत्ती करतोय आणि फक्त आणि फक्त मिळेल इथे मात्र सिंगल. जय ब्रह्मदेव भाटाले टीमला इथे मात्र फक्त आयोजक कमिटीच्या माध्यमातून विकेट अट्रिकला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. अप्रतिम बॉलिंग पाहतोय आपण बॉलर पंकज माळी यांच्या माध्यमातून. तर सज्ज होताना प्रत पाहतोय की आपण इथे मात्र बॉलर पंकज ग्रेट ऑलराउंडर तालुका क्रिकेट. याच पाहता कडक के डी के अफलातून नेत्रदीपक मिड विकेटच्या वरतून ठोकला षटकार. काय क्लास शॉट पाहिला आपण. पूर्णपणे चेंडू बॅटच्या मधोमध आलाय आणि रोहित पाटीलच्या बॅटमधून हा एक अतिशय चांगला उत्तुंग षटकार. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 9. आता मात्र एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पलटी फटका आपण चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. तर अतिशय क्लास बॅटिंग करताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता पाहतोय की आपण एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोहितच्या बॅटमधून एक अतिशय चांगला उत्तुंग षटकार आला होता आणि त्या षटकाराच्या बळावर मात्र आता जाता वाटलं होतं की धीमी सुरुवात होईल, पण 11 आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नाणेफेक गमल्यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजू टीम इथं मात्र बॅटिंग करताना. रोहित पाटील 9 ओव्हर खेळतोय आणि 2 या धावसंख्येवर प्रतीक पाटील बॅटिंग करताना. विकेटची आवश्यकता असेल जे ब्राह्मणदेव भाटाला जर म्हटलं तर पावसाळी स्पर्धा असो की मग टेनिस क्रिकेटची अतिशय चांगला प्रदर्शन या टीमचा आपण सातत्याने 2 वर्षापासून पाहतोय. पंकज माळी, प्रणय, त्यानंतर पाहतोय बाहुबली या ब्राह्मणदेव भाटाले टीमचा भावेश ग्रेट बॅटर. व्यासपीठावर पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून मित्रांना मला सन्मान चिन्ह मिळालेलं आहे. विकास माळी यांच्या आईच्या नावानं पाहतोय की आपण सन्मान चिन्ह त्यांनी स्पॉन्सर केले. दादांचं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून. दादा, मी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असा अभिनंदन करतोय. वेलकम धनाजी, म्हणजे सर्वांचे लाडके मास यांचं आगमन होताना पाहतोय आपण. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं पॉवर प्ले षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण. उमंग माळी एक युवा बॉलर आमच्यासोबत जॉईंट होतील.
धनाजी दादा म्हणजे मास वेलकम स्वागत आहे. उमंग सज्ज होताना राउंड द विकेटचा मारा लेफ्ट हँड बॉलर. क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलं इथं. मात्र बॅटर प्रतीक पाटीलसाठी फ्लॅश स्लिप थोडा डीपमध्ये आहे. बॅकवर्ड पॉईंट सोबत कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि ठीक आमच्या समोर आहे लॉंग ऑफ बाउंड्री. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण तर फाइनली एक सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्कोर लेग ठीक पडला सर यांच्या उजव्या साईडला. सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट आणि एक लॉंग ऑन बाउंड्री. अशा प्रकारे उमंग माळी मारा करेल पुढचा चेंडू. याच पात्रा फटका स्टँड अँड डिलिव्हर अफलातून आला ह्या प्रतीक पाटीलच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. आता मात्र काय क्लास बॅटिंगला प्रारंभ केलाय. पहिल्या चेंडूवर उमंगच्या या चेंडूवर प्रहार केलाय आणि स्टँड अँड डिलिव्हर प्रतीक पाटीलच्या बॅटमधून एक चांगला उत्तुंग षटकार पाहिला आपण. दोन षटकार आतापर्यंत. धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 17 9 सिद्धिविनायक अंजू टीम इथं. मात्र नाणेफेक गमल्यानंतर जेब रामनदेव भाटे टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली बॅटिंग. पुढचा चेंडू यावाच पात्र. हा चेंडू चांगला आहे बॅटची कट आणि विकेट किपरच्या हातामध्ये. उमंगनं मात्र वापसी केली आणि विकेट प्राप्त करून दिल्या टीमला. यावेळेस पात्र शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता अतिशय वेगवान. अपरकट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची हलक स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये. खूपच चांगलं टेलिकास्ट पाहतोय आपण बीटीसी लाईव्ह म्हणजे रोहन तरे अँड कंपनीच्या माध्यमातून. क्रमांक 3 नवीन बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर प्रीतम पाटील. हा सुद्धा एक अतिशय उच्च कोटीचा बॅटर म्हणून न्यू सिद्धिविनायक अंजू टीमच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. खेळण्यासाठी प्रीतम पाटील पहिल्या चेंडूचा सामना करतोय. याच पात्र हवेत आहे सॉफ्ट डिस्मिसल बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का बसला इथं मात्र नवशे दोन एक अंजूर संघाला. अप्रतिम बॉलिंग. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकसाठी पाहतोय आपण. आयोजक कमिटीच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. आणि इथं मात्र उमंग माळे हॅट्रिकवर येऊन ठेपले आणि हॅट्रिक पूर्ण करेल काय. या टीमची जी संघबांधणी केली असे संतोष दादा माळी साहेब आपण या व्यासपीठावर. कारण की जर पाहिलं आपण यानंतर जो सामना होईल पवनपुत्र वडपे टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आणि चेरोबा कोण अशी फाईट पाहायला मिळेल. आज बऱ्याच दिवसानंतर चेरोबा कोण या टीमला आपण वाटते की मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होताना उमंग हॅट्रिक चेंडू असेल. ओ जाळ पात्र ऑन द रेसचा फटका चांगला आहे. एक स्ट्राइकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय सीमा पार आला हा चौकार. मयूर नाईक यांच्या बॅटमधून हा एका चांगला फटका पाहिला आपण. इनसाईड आउट फटका पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. टिपिकल पॉपलेचा फटका आहे आणि या चौकाने मात्र खातं उघडतोय मयूर नाईक आपलं स्वतःच. आणि टीमची धावसंख्या पाहतोय आता मात्र 2-21 लॉस ऑफ 2 विकेट्स. पॉवर प्ले 2 हा खेळ पाहतोय आपण. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पाडताना निखिल बजाके बँड फॉर गोवेंग खूप चांगले क्रिकेटर म्हणजे याची ओळख होती आणि अजूनसुद्धा आहे. त्यानंतर नो डाऊट स्टँडर्ड विकेट किपिंगचं काय होतं हे संपूर्ण भिवंडीकरणं ज्यांनी दाखवलं प्रल्हाद पाटील सर. वेले अँड टोकवाकडनं परत उमंग
एक षटकार एक चौकार खर्च करते पण दोन विकेट सहज प्राप्त करते। तसेच डेशिंग अंदाज बाळा पाटील दादांचा पाती की व्यासपीठाकडे आगमन होताना वेलकम बालादा स्वागत आहे आपलं। याच पाता हा फटका फटलाय सॉफ्ट डिस्पिसल अजून एक फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल। या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर निश्चित तीन विकेट प्राप्त करतोय बॉलर उमंग माळी आणि 10 धावा सुद्धा खर्च करतोय। मला वाटतं की या षटकातला शेवटचा चेंडू असेल। हितेश मनेरा येतोय खेळपट्टीवर एक युवा बॅटर नवसिद्धीने एक अंजू टीमचा। उमंग खूप चांगली बॉलिंग करतोय विकेट हॅट्रिकसाठी। ते मात्र शिवरामदेव पाटील टीमच्या बॉलर्सला आयोजक कमिटीच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपये दिल्या जाईल। पण एका क्षणी वाटलं होतं की विकेट हॅट्रिक पूर्ण येईल का, पण त्या चेंडू मात्र ऑन द रेजचा इनसाईड आउटचा फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून। हॅट्रिक वचवली होती चौकार वसूल केला होता। धावसंख्या जर पाहिली आपण 3-21 दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल। डावखुरा गोलंदाज उमंग माळी मारा करतोय व्ही आय पी डेज अँड टोकाखंड पुढचा चेंडू। याच पाता फटका फटलाय बॅट टू द बॉलर उमंग घेईल का झेल, पण इथं मात्र झेल सोडलंय। असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागते फुलमध्ये। षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे जर पाहिलं आपण इथं मात्र 11 धावाची सरासरी कायम आहे। पहिल्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा, त्यानंतर मात्र या षटकामध्ये सुद्धा 11 धावा। फरक एवढं की या षटकामध्ये 3 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करतोय उमंग माळी आणि बॅकफूटवर ढकलतोय दोन षटकापर्यंत जर पाहिलं आपण निःसिद्धिविनायक अंजूर टीमला। यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे पवनपुत्र वडपे। विपक्ष जर पाहिलं आपण वेलकम पवनपुत्र वडपे टीमचं आगमन झालेलं आहे। आणि चेरोबा कोण टीमचा कॅप्टन किंवा कुठले प्रतिनिधी आला असेल तर आपण लगेच आयोजक कमिटीत संपर्क साधायचा आहे। निश्चित माहिती मिळते की जे 3 दिवसाचे संघ आहेत एक आई वजस्वी निंबवली, त्यानंतर संजय स्फोट सावत आणि आजच्या गटातला जो संघ निघेल त्यामध्ये आज लकी ड्रॉ होईल। तर पंकज कंटिन्यू पाहतोय आपण, खूप मोठं नाव आहे पंकज माळी। जयब्रामदेव पाटील टीम जर विचार केला आपण तर सातत्याने आपल्या टीमसाठी खूप मोठं योगदान देणारा हा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू पाहतोय, अष्टपैलू खेळाडू पाहतोय आपण पाटाले टीमचा। तोच पंकज माळी कंटिन्यू पाहतोय आपण, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे। आणि इथून मात्र आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय पंकज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट। याच पाता पुलचा फटका हवेत फटका फटला का पाहायचंय, पण डोक्यावरून चेंडू निघून गेलाय मिडकरच्या वरतून आला हा उत्तुंग षटकार। काय क्लास शॉट पाहिला आपण, खडे खडे पुलचा फटका होता, पूर्णपणे चेंडूची लाईन ओळखली, फुल केलाय पॉवरफुल आणि सक्सेसफुल। आणि धनाजी म्हणतात ना जेव्हा तुम्हाला पहिल्या चेंडूवर एवढा मोठा फटका मिळतोय षटकार त्याचा आत्मविश्वास खूप वाढतोय आणि बॅटरचा आत्मविश्वास वाढला असेल या षटकारी। मात्र पाहतोय की आता मात्र व्यक्तिगत रितेश मनेरा 7 वर आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण 28, चांगली सुरुवात या षटकामध्ये पाहतोय आपण रितेश मनेरा यांच्या माध्यमातून। पंकज माळी खूप मोठं नाव आहे यावेळेस पात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कमबॅक वापशी काय छान करतोय पंकज। जीशी पाहतोय आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्ती टुर्नामेंट सरपंच चषक वेले भाटाले
2023 माध्यमातून एक चांगला आयोजन पाहते आपण। काप्रोबा स्पोर्ट वेले यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं सुसज्ज आयोजन थेट प्रेक्षेपण ब्रिटिश लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता। युवास पाहता चांगला चेंडू जरा खोदून काढलाय पाहतोय आपण। स्ट्रेटकडे चेंडू ट्रॅव्हल होताना मिड ऑफ आणि मिड ऑनमध्ये एक धाव फंबलिंग पाहायला मिळाला, दुसऱ्या दिवशी मागणी आणि ह्या दोन धावासच कम्प्लीट। थोडंसं निराश असेल तिथे मात्र पंकज माळी, जिथं एक हवी होती तिथं मात्र दुसऱ्यामध्ये कन्व्हर्ट केलं। चांगला तालमेल दोन्ही बॅटरमध्ये। धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 30। एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना नवशिद्धीविनायक अंजू टीम पाहतोय। टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना हवेचा वेग कायम आहे, तर गुलाबी थंडी वाटते की जम्मू काश्मीरमध्ये बर्फाची लाट आहे आणि त्याचा परिणाम पाहतोय की या दोन दिवसामध्ये अगदी बरोबर काय डोंगर आहे, काय झाडे आहेत, काय हवा आहेत, सर्व काही ओके आहे। ओके टुर्नामेंटसुद्धा चालू आहे, व्हाईटचा इशारा येते पंचाची दोन्ही समान ते रेषेत। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 31। या इनिंगचा पहिला अतिरिक्त चेंडू टाकला गेला, पंकज माळी यांच्यावर दबाव टाकला पहिले चेंडूवर षटकार, त्यानंतर वापशी छान केली होती, त्यानंतर दोन आणि हा अतिरिक्त चेंडू। सूर्याची चमकदार किरण पाहतोय मैदानाची आतमध्ये, खूप चांगलं वातावरण, निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेला हा ऐतिहासिक मैदान पाहतोय आपण। राईट अमर देवकेटपूरचा चेंडू यास पात्र हा फटका ऑफ ड्रे पाहतोय आपण। प्रयत्न केला होता पण रोकू शकला नाही, पण त्या दरम्यान संधी निर्माण झाली होती सहज। एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करतोय बॅटर इथं मात्र रोहित मनेरा। व्यक्तिगत जर पाहिलं आपण 8 या धावसंख्येवर बॅटिंग करताना, 10 या धावसंख्येवर बॅटिंग करताना आणि टीमची धावसंख्या पाहिली जर आपण 3-32। फॉल ऑफ विकेट सांगतात मला माहिती देताना, पहिले विकेट पहिल्या गड्यासाठी जर पाहिलं आपण 17 धावची भागीदारी, त्यानंतर फक्त 0 धावाची भागीदारी, त्यानंतर मात्र परत एक पाहतो की 2 धावाची भागीदारी पाहायला मिळाली। खूप चांगलं स्कोरिंग करताना एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, नवीन क्षेत्रामध्ये स्वागत आहे आपलं। यावाज पाहता हा चेंडू चांगला होता, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे पंच। आता मात्र निश्चित जो निर्णय देईल पंच दोन्ही टीमला मान्य करावं लागेल, कारण की खूप चांगले पंच आहेत प्रल्हाद पाटील यांच्याजवळ, क्रिकेटचा अनुभव खूप आहे आणि मी सातत्याने उल्लेख करत होतो की बेस्ट विकेट किपर स्टँडर्ड काय विकेट किपिंगचं हे प्रत्येक विकेट किपरला शिकवलंय तो प्रल्हाद पाटील सर। तर शेवटचा चेंडू बाकी असेल पाहतोय आपण या इनिंग या षटकातलं सज्ज होताना बॉलर या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल आणि तोच एक चेंडू राहिला हे दाखवतोय प्रल्हाद पाटील सर पुढचा चेंडू। याच पात्र फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही, या धोकादायक ठरू शकतो पण अतिशय वेगात एक चोरटी धाव नो बॉल। आता मात्र सोने पे सुहागा आणि फ्रीडचा इशारा, फ्रीटवर मोठा फटका येईल काय, कारण की धावसंख्या आता मात्र चांगली आहे पाहतोय आपण। धावपलकड धाव जर पाहिलं इथे मात्र 34 3-3 चांगली पार्टनरशिप आहे आपण। आता मात्र चौथ्या विकेटसाठी चेरोबा स्पोर्ट कोंडगाव विपक्ष जन्मान पवनपुत्र वडपे सॉरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला। 5 षटकीच्या समाप्तीचा टॉससाठी आपण यायचं आहे, पंकज राईट अमर देव केट असं जेवताना याच पात्रा फटका हवेत आहे, फटका फटलाय चेंडूखाली क्षेत्ररक्षक फ्री हिट आहे, धावा किती मिळेले पाहिजे त्यापूर्वी मात्र या दोन धावा अतिशय वेगात कम्प्लीट करताना पाहतोय। तर याचबरोबर षटकाची समाप्ती 3-3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपळ करू तर मात्र 3-36। बाळू पाटील साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, डॅशिंग अद्दा नेहमीच असतोय। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे आहे, चेरोबा कोंडगाव विपक्ष पवनपुत्र वडपे एक युवा आणि अनुभवी असे खेळाडू या टीमकडे आहेत।
आणि जे महागडा षटक जर पाहिलं आपण यांचा कोटा होता, दोन षटकातल्या कोट्यामध्ये खूप महागडी बॉलिंग पाहिली आपण पंकज माळी यांच्याकडून असं सातत्याने पाहता येत नाही, पण या सामन्यात खूप महागडं प्रति षटकामागे 12.50 ची सरासरी खर्च केली आणि एकही विकेट याला मात्र प्राप्त करता आला नाही. उमंग मात्र चांगली बॉलिंग केली होती, 11 धावांमध्ये 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते. डिंगटोली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजेकडे, ऐकूया मधुर संगीत. रोहन थेरे फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण, उच्च कोटीचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहतोय आपण, आणि अशीच कामगिरी करत राहू हीच आपण सकाळच्या सत्रामध्ये ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून पहिलं परिवर्तन पाहतोय आपण. धनाजी इथं मात्र बॉलिंग, प्रयाग माळे अजून एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर पाहतोय आपण, तो येतोय. आणि टीमचे मला वाटते की 3 स्टार अनुभवी जे खेळाडू त्यामध्ये प्रयाग माळे यांचं सुद्धा एक मोठं नाव आहे. जितू पंकज आणि प्रयाग त्यानंतर बाहुबली भावेश, संधी कमी मिळते जेव्हा जेव्हा भेटत संधीचं सोनं करतोय. चांगला चेंडू होता बॅट टू द बॉलर आपल्या फॉर्थ मध्ये क्षेत्ररक्षण करताना प्रयाग माळी चांगली सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाही आहे, चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. बॅटर सजवते पाहतोय आपण, अजून मला वाटतं की सलामीचा बॅटर खेळपट्टीवरती, जे बॅटमधून एक षटकार निघाले त्यानंतर मात्र धीमी बॅटिंग पाहतोय आपण. षटकार गती परिवर्तन अतिशय अप्रतिम, काय सुरेख बॉलिंग आहे. परिवर्तन बोटे फिरली होती, धीम्या गतीचा फसवा चेंडू टाकलाय. पहिली वॉर्निंग मला वाटतं की समोर येतोय विकेटमध्ये, डेंजर झोनमध्ये बॉलरला पहिली ऑफिशियल वॉर्निंग देताना हे कमाल आहे. पाहतोय आपण निकलेस आणि पल्लत पाटील सर आता माझ्यासोबत 4 दिवस पाहिले आपण सिटी क्रिकेटच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज भादरोडच्या मैदानावर. हा चेंडू मात्र निश्चित अजून एक चांगला चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू टाकला गेला. पाहतोय आपण तर वाईड अँगल चेंडू पाहिला आपण, वाईड यॉर्करचा अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी करतोय. आता मात्र अतिशय सुरेख निश्चित पाहतोय की यंदाच्या हंगामामध्ये मला वाटतं की पहिल्या वेळेस भरोसा दाखवलाय प्रयाग माळी यांच्यावर, त्यावर मात्र आतापर्यंत खरा उतरलाय. चांगली बॉलिंग करताना पाहतोय आपण प्रयाग माळी, राईट राऊंड द विकेट. गती परिवर्तन ओळखलंय, परखलंय चेंडूला, भिरकावलंय हवेच्या सोबत चेंडूला पाठवलं मिडकिटच्या वरतून आला षटकार. एका वर्षानुपाहुना आईरा अतिशय क्लास फटका पाहिला आपण. अशा प्रकारे विचार केला होता की लागोपाठ धनाजी सर जर पाहिला आपण परिवर्तन केलं होतं, पण यावेळेस चेंडूला ओळखलंय परखलंय आणि चेंडूला पाठवलंय मिडविकेटच्या वरतून षटकार. रोहितच्या बॅटमधून येणार हा दुसरा षटकार. याच पात्र अजून एक चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये, इकडे पण चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र दसका दम दाखवताना रोहित पाटील, ग्रेट बॅटिंग. आता मात्र धावेचा वेग वाढताना पाहतोय आपण. धनाजी सर आम्हाला माहिती देताना पाहतोय की आता मात्र धावसंख्या जर पहिले आपण 46 चांगली धावसंख्या, चौथं षटक प्रगतीपथावर, यानंतर अजून एक हाणामारीचे षटक येणं बाकी आहे. रोहित चांगली बॅटिंग करताना 2 षटकार एका चौकाने कितीवर खेळतोय तो. गती परिवर्तन फाईन फटका पाहतोय आपण, यासपासचा परफेक्ट टायमिंग करता आले नाही खऱ्या त्यांना, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगकडे हा शॉट खेळायचं होतं पण फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं नाही. स्क्वेअरलेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता, एक धाव शेवटच्या चेंडूवर पाहतोय आपण. आता मात्र 47 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर.
या षटकामध्ये 11 फक्त एक षटकासाठी की मला महागडं ठरलं. 11 11 11 आणि 14 ठीक आहे, 11चा आकडा लकी आहे या टीमसाठी. अंतिम षटक कोणाकडे जबाबदारी सोपेल? जेब्रामनदेव फाटाले टीमचा कॅप्टन, यानंतर चेरोबा कोंडगाव आणि पवनपुत्र वडपे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधून घ्यायचे आहे. चेरोबा स्पोर्ट कोंडगाव टीमचा कॅप्टन आणि पवनपुत्र वडपे टीमचा कॅप्टन. आपण या टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचे आहे. या सहा चेंडूनंतर पत्र आपण टॉस करणार आहोत. उच्च कोटीचं आयोजन पाहते आपण. एकच चर्चा जिशी आहे, मान्यताप्राप्त सरपंच चषक 2023 सहा देखना आणि सुसज्ज आयोजन पाहते आपण. आता मात्र भावेश अजून एक चांगला ऑलराऊंडर, बॅटिंग बॉलिंग प्रयाग जितू पंकज आणि भावेश आघाडीचे महत्त्वपूर्ण चार बॅटरसुद्धा आहेत. आणि या निश्चित प्रत्येक वेळेस पाहिलं की जेव्हा जेव्हा हे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र टीमची दिशा खूप खराब असते. मला वाटते काल एक टुर्नामेंटमध्ये असंच घडलं आहे आणि म्हणून एका बॅटरला जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागणार आहे. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे निवसिद्धीविनायक अंजू टीमच्या माध्यमातून. अंतिम षटक प्रगतीपथावर बॅटर पाहतोय आपण रोहित. पहिल्या चेंडूवर धमाका धमाका पाहतोय आपण. लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय हा दर्जेदार षटकार. धनाजी सर जर पाहिलं आपण पहिला चेंडू एवढा छान चेंडू जर भेटला आपल्याला तर स्वीकारला दुनियातील सरळ बॅटने. फक्त टायमिंग आणि हवेचा वेग जर पाहिला त्या दिशेकडे पाहतोय आपण आणि त्याचा लाभ उठवलाय बॅटर रोहित. रोहित किती ओव्हर खेळतोय त्याच्या बॅटमध्ये मला वाटतं की 30 षटकार आणि एका चांगली बॅटिंग करताना 26 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. कमालीची बॅटिंग करताना सलामीचा फलंदाज पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर आहे आणि त्याला हा टेनिस बॉल नाही तर फुटबॉल दिसतोय आणि अशा क्षणी त्याला फुलटॉस टाकणं म्हणजे त्यावर षटकार खाणं आहे. खराब सुरुवात. भावेश यांचं चांगलं स्वागत करतोय षटकारांनी बॅटर रोहित पाटील. आता मात्र शिली मिडॉन मला वाटते की लावण्यात आलेलं आहे आणि मला वाटते की शिली मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. नीरज माळी हे आगळं वेगळं क्रिकेट आहे पाहतोय आपण. शिली पॉईंटचा तो क्षेत्र तसा आहे. युवराज पात्र हवेत आहे पण खाली क्षेत्र. चार क्षेत्रक्षक चेंडूवर आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी आणि आरामात रोहित यांच्याजवळ संधी होती. दोन धावा सच कम्प्लीट करतोय. या दोन धावींनी टीमची धावसंख्या पहिली आता मात्र 55 एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण निवसिद्धिविनायक अंजू टीमला. आज मात्र यश आजच्या दिवसामध्ये नीरज याला बॉलिंग देण्यात आली नाही आहे पाहतोय आपण. शिली पॉइंटवर उलटा क्षेत्रक्षेप पाहतोय आपण. हे टेनिस क्रिकेटमध्ये खूप रोचक क्षण असतात काही. भावेश चांगली वापशी करताना फुल टॉसवर हा फटका आहे. खाली क्षेत्र नाहीये फक्त मिळेल इथे मात्र एक सिंगल. चांगला थ्रो चांगला थ्रो पाहतोय आपण. त्या अँगलकडे पाहतोय आपण. या एका धावणी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 56. पहिल्या इनिंगचे शेवटचे तीन चेंडू असेल. चेरोबा स्पोर्ट कोंडगाव टीमचा कॅप्टन आणि पवनपुत्र वडपे टीमचा कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हायचं आहे. तर सज्ज होताना बॉलर्स भावेश पहिले चेंडूवर षटकार त्यांचा मध्ये छान वापशी करताना याच पता फटका हवेत आहे पण पाहतोय की फटका फटलाय चांगला झेल. शेवटी मात्र विकेट प्राप्त करतोय भावेश. जितू तरे क्या बात आहे. वाटते की निवसिद्धिविनायक अंजू टीमचं नेतृत्व करताना हा खेळाडू आणि बऱ्याच वर्षापासून जर पाहिलं आपण या खेळाडूला फक्त आणि फक्त एक टीममध्ये त्याचं प्रदर्शन उच्च कोटीचं होतं पण यावर्षीचा हंगाम जर पाहिला आपण तर निवसिद्धिविनायक अंजू टीमच्या माध्यमातून जितू तरे.
नो डाउट गावदेव अंजूर जर म्हटलं होतं की त्यामध्ये निश्चित मोठा वाटा जितू तरे यांचा होता, पण यावर्षी संघम जर पहिले आपण न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमच्या माध्यमातून नेतृत्व करताना मधल्या फळीतला एक मजबूत बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे तोच बॅटर न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमच्या माध्यमातून पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होते. अंतिम षटकाचे काही चेंडूचा बाकी आहे, किती धावापर्यंत मजल मारून देईल जितू तरे. राईटमोर विकेट, पुढचा चेंडू याच पात्र आल्या पावली मोठा प्रहार करायचा होतो, फटका फटलाय, परतीचा प्रवास करावा लागेल. जितू सुद्धा बाद होतोय. आता मात्र निश्चित हॅट्रिकवर येऊन टेपलं आहे. हॅट्रिक जर पूर्ण करेल तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून 2000 रुपयाची रक्कम दिली जाईल. आणि दुसऱ्या वेळेस या इनिंगमध्ये पाहतो की धनंदा आपण हॅट्रिकला दुसरा बॉलर आले. चेरोबा कोंडगाव टीमचा कॅप्टन किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर लगेच आपण संपर्क साधायचा आहे. चेरोबा कोंडगाव टीमचा कॅप्टन मालिकावेळीसाठी पाहतोय आपण. बाईक आहे रुपेश पाटील अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी. पहिले चेंडूवर मात्र षटकार त्यानंतर काय चांगली वापशी करतोय, कमबॅक कसं करावं हे भावेश यांनी दाखवलंय. नीरजच्या हातात चेंडू, पोलंड टीमच्या कॅप्टननी पण भावेशवर विश्वास दाखवला, त्यावर खरा उतरलाय भावेश. चांगला चेंडू परत एकदा, अतिशय अप्रतिम. आणि याचबरोबर इनिंगची समाप्ती पाहतोय आपण. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावपळ करू तर मात्र धावपळकर धाव आहे त्या 56 आणि 57 धावचं टार्गेट उभं केलं. इथं मात्र जय ब्राह्मणदेव भाटाल या टीम समोर न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमने. चेरोबा कोंडगाव टीमचा कॅप्टन, 1 मिनिटात जर आपण संपर्क केला नाही तर आपल्या टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल. जर कुठलाही कॅप्टन किंवा खेळाडू आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचे. चेरोबा कोंडगाव टीमचा कॅप्टन, आपण टी शर्ट घेऊन जायचे आणि टीमचा कॅप्टन आपण एक टी शर्ट परिधान करून लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. जर सामना सुरू होण्यापूर्वी आपण इथं रिपोर्टिंग नाही केलं
टीम के कैप्टन्स मजासोब जॉइंड होते हैं और पवनपुत्र वड़पी टीम का कैप्टन अपन सुधा ये चाहिए। चला मित्रों, कारण की एवी मोटी छान ही टेनिस क्रिकेट का अपन शो पहतो है। मालिक हिरो बाइक है और कुछला खेलाड़ू अल इत मात्र तो बाइक जिंकने सा पवनपुत्र वड़पे टीम च कैप्टन मी योगेश पाटिल वड़पे गाँव के एक अतिशय डैशिंग क्रिकेटपटू विनंती करें कि आप व्यासपीठा आदरणीय रमाकांत माळी साहब हे व्यासपीठा है। तो दादा अपने विनंती करें कि आप टॉस बॉक्स में अपने शुभस्ते अपन टॉस करून घेऊया। थेट प्रेक्षेपण अपन ब्रिटिश लाइव के मध्यम पहतो है। अतिशय चांगल क्लीन लाइव टेलिकास्ट पहतो है। प्रत्येक चेंडू हे पाहू शकता रिप्ले मध्ये। निकित देमान सरपंच रमाकांत दादा आणि तसेच विकास माळी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह मिळाले आहेत। तसेच आदरणीय दौरकांत पाटील साहेब आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा यायचे आहे। तर चेरोबा टीमचा कॅप्टन आपण लगेच या, कारण की पाहुणे आहेत आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिला चेंडू सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर लाजवाब आला हा षटकार मैदान कुठलेही असो नाव फक्त आपलंच चालते। ड्रीम टू अर्न चे सन्माननीय अक्षयजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा अफलातून षटकार गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौका। जय काफरोबा आणि एच बी पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार फक्त निर्णय सांगायचा आहे। क्षेत्ररक्षण खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला। निश्चित नाणेफेकीचा कॉल पत्र चेरोबा टीमच्या बाजूने गेलाय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार। ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स। गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौका। जय काफरोबा आणि एच बी पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौका। तर तीन चेंडूमध्ये हे 14 धावा म्हणजे 11 म्हणणं। रिप्लाय काय देतोय तो म्हणजे इथं प्रयाग खूप मोठं नाव आहे। प्रयाग माळी यांचं नावाप्रमाणे इथं मात्र दमदार बॅटिंग करताना आणि निश्चित उल्लेख केला होता आपण धनाजी की पहिल्या इनिंगमध्ये धावाचा जर वेग पाहिला आपण चांगला होता पण इथं मात्र चांगली सुरुवात करताना या बॅटरला रोखणं कठीण जाईल। रोहित पाटील ज्यांनी अतिशय चांगली दमदार बॅटिंग केली होती त्याच्या अगेन्स्ट आता मात्र आक्रमण स्वीकारले तो म्हणजे प्रयाग माळी। पॉवर प्लेचा पहिले षटक पाहतोय आपण। रायटामोर राऊंड द विकेट जागा बनून मात्र अतिशय चांगला एक्स्ट्रा कवर ड्राईव्ह पण प्लेसमेंट ठीक नव्हती। टायमिंग छान होती। जो गॅप शोधून काढायचा होता तो गॅप शोधून काढता आला नाही। फक्त आणि फक्त मिळेल या चेंडूवर प्रयाग माळी याला मात्र एकच सिंगल या एका धावांनी। टीमची धावसंख्या पाहतोय आपण 15। बिनबाद चांगली सुरुवात होताना पाहतोय आपण 57 धावचं टार्गेट इथं मात्र उभं केलं होतं नेव सिद्धिविनायक अंजूर या टीमने। नेहमीप्रमाणे पाहतोय आउटफील्डमध्ये जितू तरे यांना लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षण करताना आता मात्र जितू माळी। हा फटका सफल झालाय। हुकचा फटका उडवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू अतिशय वेगात सरकताना आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार। जितू माळीच्या बॅटमधून हा आला पहिला चौकार।
गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौका। जय काफ्रोबा आणि एच बी पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौका। अतिशय सुरेख फटका पाहिला आपण, शॉर्ट पिच चेंडू होता, ओळखलं फरकलं, बॅकफूटला गेला आणि हुकचा फटका आणि निश्चित दमदार चौकार इथं मात्र आलंय। चौकाने मात्र जितू सुद्धा आपलं खातं उघडतोय। जे ब्राह्मणदेव भाटाले टीमची खरी ताकद या टीमची बॅटिंग लाईन आहे। आघाडी जे चार बॅटर त्यापैकी एक जरी चालला तर किती मोठी धावसंख्या सहज पार करतात। यात पात्र सुरेख फटका, एक कवर ड्राईव्ह, चेंडू मात्र स्वीपर कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय। अजून एक नेत्रदीपक हा चौकार। गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौका। जय काफ्रोबा आणि एच बी पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौका। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र निश्चित एक चांगली दमदार सुरुवात आहे। तब्बल धाव पलकावर धाव आहे त्या 23। आता मात्र समीकरण सोपं आहे, पाहतो की पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या धावा आणि दोन्ही बॅटर खूप अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण। सुदर्शन एक चांगला बॉलर म्हणजे ओळख आहे, सुदर्शन येतोय व्यक्तिगत टीमचं दुसरं आणि स्वतःचा पाहतो आपण पहिले षटक टाकण्यासाठी। आप्पा एंटरप्राइजेस स्टँड पाहतोय आपण, त्यानंतर मात्र स्वर्गीय राधाबाई दोराकनाथ पाटील स्टँड पाहतोय आपण, त्यानंतर खेळाडू कक्ष अतिशय चांगला आहे, त्यानंतर स्वर्गीय कमलाबाई पाटील स्मृती स्टँड आणि त्या दरम्यान पाहतोय की आपण एक लोकप्रिय समालोचक निश्चित ठाणे मुंबई भिवंडीमध्ये बाबूशा स्वागत आहे आपलं, वेलकम सुस्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये। हॅलो, बऱ्याच ठिकाणी मुलाखत होतात, मला वाटतं की धानिवलीला कुठली तारीख आहे सर? सुदर्शन व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण मारा करण्यासाठी। रेटामोर द विकेट, ओ यावेळेसा क्लास कडक आहे, कडक आहे भाई, अतिशय अप्रतिम हा फटका, क्लास चौकार। गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौका। जय काफ्रोबा आणि एच बी पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौकार। काय क्लास बॅटिंग पाहतोय आपण, प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमण स्वीकारले, टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते 30-27, एक जबरदस्त सुरुवात। माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत बाबूशा, निश्चित अंदाज आपण आपण प्रत्येक समालोचकाची स्टाईल वेगळी असते कॉमेंट्री करण्याची, कोणी कोणाची कॉपी करू शकत नाही आहे आणि त्यातून एक वेगळा समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे बाबूशा। केपीएल नंतर पाहतोय की आपण आज दुसरी मुलाखत, गेल्या वर्षीच्या सीजनमध्ये पाहिलं आपण डेनेट सुरेची टुर्नामेंट सज्ज होताना। ओ यास पाहता पुढचा फटका पाहतोय आपण, खाली क्षेत्रामध्ये नाही आहे, मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदा पूर्ण दुसऱ्या धावची मागणी पण एकाच धावेवर समाधान मानावं लागलं बॅटर प्रयाग माळी याला, टीमची धावसंख्या 28। आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना सोप्या पद्धतीने पाहतोय आपण, ज्या प्रकारे बॅटिंग दोन्ही बॅटर करतात, जितूच्या बॅटमधून एक दोन चौकार, क्लास बॅटिंग करताना। साईड आर्म चेंडू होता सुदर्शनचा, मलिंगाची आठवण झाली या चेंडूमध्ये, अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय आणि मी पहिले उल्लेख केला होता की निवशिद्देवने एक अंजू टीमचा जर विचार केला आपण तर सुदर्शन एका चांगला बॉलर आहे, इकॉनॉमिक चांगली बॉलिंग करण्यासाठी हा गोलंदाज प्रसिद्ध आहे आणि त्याचप्रकारे हा चेंडू हाताळवता पहिल्या तीन चेंडूवर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय बॉलर सुदर्शन। या फटाफटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या वरतून जाणार नाही, एका टप्प्याने चेंडू मात्र सीमा पार आलाय हा अप्रतिम चौकार। गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौका। जय काफ्रोबा आणि एच बी पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौका। अतिशय जबरदस्त बॅटिंग आता मात्र पाहतोय आपण जितू यांच्या माध्यमातून। याच पाहता अराउंड झालाय एक डावी एसटी गोल आणि पहिला धक्का बटलाय सुदर्शननी, ब्रेक थी म्हणून दिला टीमला। क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट, ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने। हे आपण प्रत्येक विकेट चौकार षटकावर मनीष पाटील यांचा आवाज ऐकतोय,
आणि एका टीजीच्या माध्यमातून चांगली धून पाहतोय आपण. आता आता ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करतोय बॉलर सुदर्शन. आतापर्यंत जर पाहिलं आपण 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतोय, 1 विकेट प्राप्त करतोय. धाव 32 तर नवीन बॅटर पाहतोय आपण पंकज माळी, अजून एक स्टार खेळाडू जे ब्राह्मणदेव फाटाले टीमचा. आजच्या गटामध्ये खूप चांगले संघ पाहतोय आपण. यानंतर पवनपुत्र वडपे विपक्ष चेरोबा कोंडगाव अशी फाईट पाहायला मिळेल. धावसंख्या पाहते आपण 32. अजून सामने जिंकण्यासाठी इथून मला वाटते की 25 धावीची आवश्यकता आहे. सोपं समीकरण दिसतोय ते मात्र सोपं म्हणता येणार नाही, कारण की एकच सामना पहिले आपण निघतोय वडगरमध्ये अंतिम सामना होता, वाटलं नव्हतं की सामना इतका चांगला होईल. सज्ज होताना बॉलर रेटामर विकेट मारा करण्यासाठी. यास पाहता फटका पाहतोय आपण गुलच्या डोक्यावरतून डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त पंकज एक सिंगल घेतोय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार, खातं उघडतोय आपलं स्वतःच. टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते आता मात्र 33. चला वेळेच्या भांडेवरचे आपण, कारण की पाहतो की 5 षटकासाठी 25 मिनिटाची वेळ दोन्ही टीमला, एक एक इनिंगमध्ये 50 मिनिटामध्ये एक सामना कम्प्लीट होणं गरजेचं आहे. चला वेळेच्या भांडेवरती आपण आणि लगेच सामना सुरुवात करायची आहे. तर व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि टीमच्या माध्यमातून बॉलर येतोय मारा करण्यासाठी. प्रतीक येतोय वेले अँड्या टोकाकडनं, म्हणजे व्हीआयपी डाई या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी पाहतोय आपण पंकज ग्रेट ऑलराऊंडर. यास पात्र हा फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये, फक्त प्लेसमेंट बघा खूप छान. फंबलिंग खराब क्षेत्रक्षण, आता मात्र चेंडू सीमा पार आला हा लकी चौकार. गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौका. जय काफरोबा आणि एच बी पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौका. शानदार चौका म्हणता येणार नाही, कारण की आपल्याला मला वाटतं की लकी चौकार म्हणता येईल. ज्या प्रकारे पाहिलं आपण की दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू फरार झाला होता आणि यस टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहते आपण 37. आता मात्र फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, पण विकेट किपिंग व्यवस्थित चेंडूला गॅदर करू शकत नाही आहे. जितू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक सिंगल मिळते इथे मात्र अतिरिक्त बाईच्या स्वरूपात एक रन्स. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 38. चांगल्या स्थितीमध्ये पत्ते आपण ब्राह्मणदेव फाटाले टीम. 57 धावाचं टार्गेट स्वीकारताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली दमदार बॅटिंग प्रयाग करतोय. सफल झाला होता चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेला पण खूप सफल क्रॉस झाला होता आणि असं वाटतं की पंताला तिन्ही स्टंप दिसत होते, मग पाचीचा प्रश्न निर्माण झाला नाही तिथं पाहिलं होतं आपण. सत्तावन्न धावाचं टार्गेट पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेखा बॅटिंग पाहिली होती आपण. पॉवर प्लेच्या दोन षटकामध्ये जर पहिले आपण तब्बल 33 धावा आणि हे कारण ठरलंय की मात्र विजयाकडे वाटचाल करताना जे ब्राह्मणदेव फाटाले टीम आपल्या होम ग्राउंडवर असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही आहे. इथं मात्र टीमचा सराव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. रेटामध्ये विकेट सज्ज होताना बॉलर अप्रतिम, आता मात्र पूर्णपणे वापशी करून देताना पाहतोय आपण प्रतीक पाटील हा बॅटर. चांगली बॅटिंग केली होती पहिले बॅटिंग करताना, त्यानंतर मात्र आता चांगली बॉलिंग करताना जितू तरी सारखा एक अनुभवी जो खेळाडू टीमकडे आहे निश्चित त्याचा फायदा टीमला देताना पाहतोय आपण. क्षेत्रक्षण जर पाहिलं पण पॉईंट सोबत कवर बाउंड्री एक्स्ट्रा कवर ठीक आमच्या समोर आहे. लॉंग ऑफ बाउंड्री वर एक क्षेत्रक्षक, ऑनसाइड जर पाहिलं आपण लेग स्लिप पाहतोय आपण एक क्षेत्रक्षक जवळपास स्क्वेअर लेग बाउंड्री मिड विकेट आणि लॉंग ऑन लेमन कट म्हणता येईल. दुर्दैव म्हणावं लागेल की प्लेट डॉन होता होता बचावतोय आणि याचबरोबर धावा मिळत नाही आहे.
अप्रतिम बॉलिंग असं वाटलं होतं की धनंजय दादा इथं मात्र एकतर्फी सामना होतोय, पण पूर्णपणे आता मात्र पल्ले चेंडूवर चौकार लकी मिळाला होता. त्यानंतर मात्र सुरेख बॉलिंग, लागोपाठ तीन चेंडू निर्धाव, ते पण पाहतोय की चार चेंडू एक अतिरिक्त आला होता आणि प्रयाग सारखा बॅटरला बांधून ठेवलंय. तीन चेंडू निर्धाव, कमालीची बॉलिंग करताना आता मात्र नव सिद्धिविनायक अंजू टीमचा हा प्रतीक पाटील. एक विकेट जर प्राप्त केला मग दबाव टाकला जाईल. याच पाहता हेलिकॉप्टर फटका उडवलाय, फटका फाटलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक हाताला चटका दिला आणि जेल ड्रॉप्स. धनाजी दादा हा जर जेल टिपला असता क्वचित क्वचित दबावाखाली आला असता, कारण की पाहिलं होतं आपण एवढी चांगली बॉलिंग होती. दुर्दैव म्हणावं लागेल की या षटकामध्ये प्रतीक पटेलला विकेट मिळाला नाही. आता मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. चला आपण वेळ कमी खर्च करा, कारण की जे नियम आहेत आपण नियमाचं पालन करायचं आहे. यानंतर अजून एका चांगला सामना पाहिला पाहिजे. पावनपुत्र वडपे विपक्ष चेरोबा कोंडगाव, एक मजबूत टीम म्हणून ज्याची ओळख आहे तो चेरोबा कोंडगावला आपण ॲक्शनमध्ये पाहणार होतं. कोंडगाव जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचे एवढे मोठे मोठे खेळाडू आहेत, पण ॲक्च्युली चेरोबा या टीममध्ये किती मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटते की रवी देशले सर आपल्याला दिसतात, मेजर महाराष्ट्र पोलीस. देशले सर स्वागत आहे आपलं, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व. आणि एक टेक्निकली निलेश नंतर जर कोंडगावचा विचार केला आपण तर हा फलंदाज एक चांगली टेक्निकली बॅटिंग करतोय. तर 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला वेळेचं बाण ठेवायचं आहे. विनंती असेल नव सिद्धिविनायक अंजू टीमचा कॅप्टन. 12 चेंडू 18 धनाजी, इथून मात्र जर पाहिलं हा षटक टर्निंग पॉईंट ठरेल की हा सामना कुठल्या टीमकडे झुकणार आहे. अंजूर की मात्र बाटालिया टीमकडे. सुदर्शन अजून एक चांगला बॉलर पाहतोय आपण. सुदर्शन याचा हा षटक तय करेल की कुठल्या प्रकारे सामना कुठल्या टीमकडे जाईल. काप्रोबा क्रिकेट क्लब वेले यांच्या माध्यमातून सरपंच चषकचा अतिशय चांगलं सुंदर आणि उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण. खूप चांगले स्टँड पाहतोय आपण, अप्पा एंटरप्राइजेस स्टँड, त्यानंतर स्वर्गीय राधाबाई दोराकनाथ पाटील स्टँड, त्यानंतर खेळाडू कक्ष अतिशय सुरेख आहे. स्वर्गीय कमलाबाई पाटील स्मृती स्टँड पाहतोय आपण आणि संपूर्ण व्ही आय पी डॅ अतिशय चांगलं पाहतोय आपण आणि संपूर्ण क्रेडिट पाहतोय की आपण काप्रोबा क्रिकेट क्लब वेले यांच्या माध्यमातून एक चांगला दर्जेदार जी सी ए ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्ती टुर्नामेंट आणि बाईक पाहतोय आपण मालिकावीरसाठी. चला आपण वेळ कमी घ्या, वेळ जास्त घेते. तर नव सिद्धिविनायक अंजू टीमचा कॅप्टन, 12 चेंडूमध्ये रोखायचे 18 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे 18. प्रयाग माळी आता मात्र धीमी बॅटिंग करताना पाहतोय आपण. पंकज माळी पाहतोय आपण नॉन स्ट्राईकला, तीन चेंडूचा सामना केलाय, 5 या दसंख्येत बॅटिंग करताना प्रयागसाठी हा चेंडू. याच पाहता कडक आहे की मात्र फटका फटलाय, कडक के डी के मिडिकेअरतून ठोकलाय हा षटकार. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालते. ड्रीम टू अर्न चे सन्माननीय अक्षयजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा अफलातून षटकार. ड्रीम टू यांच्या माध्यमातून पाहतो की या स्पर्धेला प्रत्येक टीमला कलरफुल टी शर्ट अक्षय पाटील सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर सुदर्शनचा चांगला स्वागत केलंय षटकाराने. आता मात्र 11 चेंडू आणि समीकरण अतिशय सोपं आहे. याच पात्रा फटका फटलाय, बॅट टू द बॉल, सुदर्शन स्वीकारेल का झेल आणि स्वीकारतोय झेल. चांगलं विकेट इथे मात्र प्राप्त केलंय. सामना अजून संपला नाहीये, विकेटनी सामन्यात थोडीशी रंगत निर्माण करेल काय येणाऱ्या काही चेंडूमध्ये, तो म्हणजे बॉलर सुदर्शन. क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट. ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने. आघाडीचे आता मात्र दोन फलंदाज पाहतोय की आपण चांगली सुरुवात करून दिली होती जितू आणि प्रयाग माळी यांनी. नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण. भाटाळे गाव जर म्हटलं तर बाहुबली अब्बा भाटाळे गावचा भावेश
समीकरण सोपं आहे. धनंजय सर जर पाहिलं आपण अजून, कारण की धावपळकर धाव पाहतोय आपण, तब्बल आता मात्र 45 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावीची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर निवशित देऊन एक टीमला सामना जिंकायचा असेल तर उच्च कोटीची बॉलिंग इथं मात्र करावी लागेल, अद्भुत बॉलिंग करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण, तो क्षेत्ररक्षण कायम आहे, जवळपास पॉईंटला थोडा वाईडीज गल्लीवर आहे, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, आणि लॉंग ऑफ बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक. ऑनसाईड जर पाहिलं आपण, मिड ऑन, त्यानंतर मिड विकेट, तसेच स्क्रोलिक बाउंड्री आणि जवळपास लॉंग ऑफ बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक, अशा प्रकारे मारा करेल सुदर्शन. या स्पर्धा चांगला चेंडू होता, साईड आर्म चेंडूचा मारा करते, लसित मलिंगाची आठवण करून देणारा चेंडू ची हाताळणी करते गोलंदाज सुदर्शन. त्यापूर्वी मात्र एक सिंगल सच कंप्लीट, आता मात्र पंकज स्ट्राईकला असेल. धावसंख्या पाहतोय आपण 46, आता मात्र 11 धावीची आवश्यकता, 46 धावसंख्या 46 पाहतोय आपण, 11 धावीची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. तिलकरत्ने दिलशान म्हणून ज्याची ओळख होती, सारंगाव टीमचा हा मास आमच्या सोबत आहे, कित्येक इनिंग मी त्याच्याजवळ पाहिलेल्या आहे, खेळताना सुद्धा आणि त्याचे टुर्नामेंट सुद्धा मी कव्हरेज केल्या होत्या. याच पातळीवर बॅटने फटका हवेत नाही आहे, पण इथं मात्र पाहतोय की आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्या प्रकारावर त्याच प्रकारे मारा करतोय, एक चांगलं वापशी करताना. आता मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 11 धावीची आवश्यकता आहे. हळूहळू सामना मात्र रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना या षटकामध्ये कौतुक करावं लागेल. परत एकदा पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र विकेट, सिंगल आणि निर्धाव पूर्णपणे वापशी करून देईल काय या षटकामध्ये बॉलर पाहतोय आपण सुदर्शन. सामना अजूनही रंगतदार स्थितीकडे जाताना आपण पाहतोय पुढचा चेंडू. ओ याच पात्र ज्या विकेटची आवश्यकता, तो विकेट प्राप्त करेल काय, सुपर विकेट इथं मात्र प्राप्त करतोय काय, भन्नाट बॉलिंग करताना इथं मात्र न्यू सिद्धिविनायक अंजू टीमचा हा एक भरोसेमंत बॉलर पाहतोय आपण सुदर्शन. क्रिकेट जिंकण्याचा सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट. ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने. तर शंकर इथं मात्र पाहतोय आपण क्रमांक चौथ्या पाचव्या क्रमांकावर येताना. धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र निश्चित नो डाऊट ज्या प्रकारे स्थिती होती की एकतर्फी सामना होईल की मात्र सामना सहज जिंकेल, पण जिसके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत को छू लेत आहे दाखवले सुदर्शन यांनी की माझ्या क्षमता आहे मी सिद्ध करेन. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यांना मात्र वापशी करताना. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूचा आहे आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावीची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे या 11 धावा पूर्ण करावे लागेल. चेसिंग कंपल्सरी आहे कारण की आयोजक कमिटीच्या माध्यमातून पाहतो आपण कलरफुल टी शर्ट स्पॉन्सर केलेलं आहे. राईट आमर विकेट सुदर्शन. याच पाहता हा फटका चांगला आहे, हवाई फायर आणि आलाय हा षटकार. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालते. ड्रीम टू अर्न चे सन्माननीय अक्षयजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा अफलातून षटकार. आता मात्र 6 चेंडूंनी 5 असं सोपं समीकरण. 4 गोष्टी चर्चा होती की हा षटक आणि कुठल्या टीमकडे सामना झुकून देईल. आता मात्र धनाजी दादा पाहतोय की आपण सामना मित्र म्हणेन की जवळपास जय ब्रह्मदेव भाटा टीमकडे पूर्णपणे झुकलेला आहे, कारण की अजून जर पाहिलं पण 7 विकेट बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 5 धावीची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार म्हणतात. सुरुवाती चांगल्या कामे सुरुवात जर चांगली झाली शेवटसुद्धा गोड होते. विकेट जरी प्राप्त 2 केले असतील पण धावा खर्च केल्या त्या तब्बल 13. आता मात्र अनुभवी खेळाडू पाहतोय सातत्याने कित्येक वर्षापासून अंजूर गावाचं नाव मोठं करण्यासाठी या खेळाडूचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. तो म्हणजे जितू तरी आपण पाहतोय. सज्ज होताना बॅटर पाहतोय आपण शंकरनी मात्र षटकारी खातं उघडले आणि आता मात्र बाहुबली भाटाळे टीमचा भावेश किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल. गती परिवर्तन चांगला चेंडू हा अनुभव आहे पाठीशी जितू तर यांच्याकडे 5-5 सामना रंगतदार घेऊन जाईल का. इथून मात्र जर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन गेला तरी तर मात्र मित्र म्हणे की निवशित देऊन एक अंजू टीमचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल अंतिम षटकामध्ये.
पाच मध्ये पाच जितू हिरो बनेल काय या टीमचा हा खराब चेंडू आणि अतिशय कडक बाहुबली फाटा टीमचा बॅटर बावीसच्या बॅटमधून आला हा विजयी षटकार आणि सामना सहज जिंकलाय तो इथं मात्र भाटाले टीमने. तर सामनाही ठरलाय आमचे धनंत दादा आम्हाला सांगतील की बॅटिंग करताना जर विचार केला आपण तर प्रयाग यांनी धावा मारल्या त्या 27 पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण ज्या विकेटची आवश्यकता होती असं वाटत होतं की खूप मोठी धावसंख्या उभी करेल पण एका षटकामध्ये तब्बल 3 विकेट ज्यांनी प्राप्त केला तो ठरलाय सामन्याचा सामनावीर उमंग माळी ठरलाय सामनावीर. उमंग माळी आपण यायचंय आणि लगेच शतक क्षण लावून घ्यायचंय